नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे प्रवीण डिस्प्ले। जे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओचा बॅकग्राऊंड कसे चेंज करायचे, म्हणजे कलरफुल बॅकग्राऊंड कशा प्रकारे आपण बनवू शकाल, त्यासाठी आपल्याला अ लाईट मोशन ॲपची आवश्यकता आहे। मी तुम्हाला एक XML फाईल इम्पोर्ट करण्यासाठी दिलेली आहे, ती तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायची आहे मित्रांनो। तिला सिम्पली इम्पोर्ट करता येत नसेल तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देईल, XML फाईल कशी इम्पोर्ट करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही XML फाईल इम्पोर्ट करून घेऊ शकता मित्रांनो। चला तर मी तुम्हाला सांगतो XML फाईल कशी इम्पोर्ट करायची। त्यासाठी फाईलला मॅनेजरला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स आणि ऑर्डरमध्ये तुमची फाईल येऊन जाईल। कलर ग्रॅडिंग हा प्रोजेक्ट लिंक असा आहे मित्रांनो, तुम्हाला सिम्पली याला शेअर करून घ्यायचं आहे। शेअर केल्यानंतर आय लाईट मोशन ॲपमध्ये अशा प्रकारे इम्पोर्ट होऊन जाईल मित्रांनो। इम्पोर्ट प्रोजेक्ट नाव येईल मित्रांनो खाली, वेट करा मित्रांनो। अशा पद्धतीने इम्पोर्ट प्रोजेक्ट नाव येईल मित्रांनो। असं आल्याच्या नंतर काय करायचं आहे, अ लाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो। अ लाईट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्लसच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर इतर रिझोल्युशन 1080 राहू द्यायची मित्रांनो। आणि फ्रेम रेट आपल्याला हे 16:90 सिलेक्ट करून घ्या रिझोल्युशन मित्रांनो। अशा पद्धतीने बॅकग्राऊंड जे आहे आपल्याला ब्लॅक कलरचं निवडायचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर क्रिएट प्रोजेक्टला क्लिक करा। क्रिएट प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर प्लसच्या आयकॉनला क्लिक करा। इमेज अँड व्हिडिओमध्ये जा। इमेज अँड व्हिडिओमध्ये गेल्यानंतर व्हिओलला क्लिक करा मित्रांनो। व्हिओलला क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ कोणत्याही फोल्डरमध्ये असू शकतो, त्यासाठी फोल्डरमध्ये जाण्यासाठी इथे थ्री डॉटला क्लिक करा मित्रांनो। वरच्या थ्री डॉटला क्लिक केल्यानंतर अल्बममध्ये जा। अल्बममध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ कोणत्याही फोल्डरमध्ये असू शकतो। चला तर मी हा व्हिडिओ घेतो। अशा पद्धतीने प्लसच्या आयकॉनला क्लिक करून घ्यायचा आहे, व्हिडिओ ॲड होऊन जाईल मित्रांनो। ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं। बॅक आल्यानंतर इथे एक ग्रीन कलरचं प्लसचं आयकॉन दिसत आहे, त्याला क्लिक करून इथे कोणताही एक शेप निवडून घ्या मित्रांनो। त्याला फिल स्क्रीन करून घ्या। अशा पद्धतीने फिल स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो। थ्री डॉटला क्लिक करून फिल स्क्रीन आणि कलर अँड फिलमध्ये जा मित्रांनो। इथून कलर आपल्याला स्काय ब्ल्यू हा निवडायचा आहे मित्रांनो। अशा पद्धतीने निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, लेअरच्या शेवटी जायचं आहे एकदम। लेअरच्या शेवटी गेल्यानंतर अशी ही लेअर खिचवून घ्यायची आहे मित्रांनो, वाढून घ्यायची आहे त्या लेअरबरोबर। तुम्हाला मी आता एक प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे, त्याला सिम्पल त्याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे मित्रांनो। त्यासाठी प्रोजेक्टमध्ये जा। मी तुम्हाला हा इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो। हा इफेक्ट सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या दोन नंबरचे याला टच करायचं आहे अशा पद्धतीने। इफेक्टमध्ये जायचं आहे, थ्री डॉटला क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्या मित्रांनो। अशा पद्धतीने कॉफी इफेक्ट केल्यानंतर काय करायचं, बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो। आपला जो प्रोजेक्ट सुरू आहे बनवणं, त्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो। त्या प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर वरच्या आपण जो शेप चूज केलेला आहे त्या शेपला इफेक्ट द्यायचा आहे, तर त्या इफेक्टला क्लिक करा मित्रांनो। इफेक्टला क्लिक केल्यानंतर थ्री डॉटला क्लिक करा, पेस्ट इफेक्ट करून टाका मित्रांनो। अशा पद्धतीने पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याच लेअरला क्लिक करायचं आहे मित्रांनो परत। आणि इथं एक ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनला क्लिक करा मित्रांनो। आणि डुप्लिकेट लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून घ्या। अशा पद्धतीने डुप्लिकेट लेअर करून घेतल्यानंतर या लेअरला क्लिक करा, जी डुप्लिकेट लेअर होऊन वर आलेली आहे एक नंबरची, तिला क्लिक करून घ्यायचं आहे। आणि इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो, हे फक्त कॉपी बॅकग्राऊंड हा इफेक्ट राहू द्यायचा आणि बाकीचे सर्व काढून टाकायचे मित्रांनो। अशा पद्धतीने काढून टाकायचे। काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे, कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे मित्रांनो। कलर अँड लाईटमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला रिप्लेस कलर हा इफेक्ट चूज करायचा आहे मित्रांनो। हे बघा रिप्लेस कलर, याला चूज करून घ्या मित्रांनो। चूज केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करा। स्टँडर्ड सेटिंगला क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने थोडं समोर जा, व्यवस्थित कलर जिथे दिसल तिथे तुम्हाला जायचं आहे। चला तर मी जातोय। अशा पद्धतीने समोर जा मित्रांनो। समोर गेल्याच्या नंतर रिप्लेस कलरला क्लिक करा मित्रांनो। इथे रिप्लेस कलरचा ऑप्शन आहे, जो न्यू कलर अँड रिप्लेस कलर म्हणलं, याला रेडला क्लिक करा मित्रांनो।
रेडला क्लिक केल्यानंतर इथे एक इंकचं ऑप्शन दिसत आहे, याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिंपली खालच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला कलर चेंज करता येईल मित्रांनो. इथे कुठे भी अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे, अशा पद्धतीने तुमचा कलर चेंज होऊन जाईल मित्रांनो. अशा पद्धतीने कलर चेंज केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, इथे ब्ल्यूच्या कलरला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ब्ल्यूच्या कलरला क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही कोणताही कलर चूज करू शकता. अशा पद्धतीने चूज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, थ्रेशोल्ड आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. चला तर मी सेट करून घेतो आहे व्यवस्थित. फेदर जे आहे ते फेदरसुद्धा वाढून घ्या मित्रांनो व्यवस्थित दिसेपर्यंत. अशा पद्धतीने फेदरसुद्धा थोडं कमी करून घ्या. अल्फा 100च राहू द्या मित्रांनो. एक मिनिट मित्रांनो, आपलं थोडी सेटिंग चुकलेली आहे. परत रिप्लेस कलरला क्लिक करा मित्रांनो. इंकच्या ऑप्शनला क्लिक करा अशा पद्धतीने. एक मिनिट मित्रांनो, अशा पद्धतीने इथे बरोबर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे कलर मित्रांनो आपल्याला. अशा पद्धतीने सेट झालेला आहे कलर मित्रांनो. बॅक येऊन जा. बॅक आल्यानंतर बघा आपलं बॅकग्राऊंड सर्व चेंज झालेलं आहे मित्रांनो. आणखी तेवढं चेंज बरोबर झालं ना व्यवस्थित मित्रांनो, तर काही इफेक्टमध्ये जायचं परत इथे व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघा आता बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने चेंज झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे मित्रांनो सर्व. आता तुम्ही कोणताही कलर जर चूज करायचा असला तर त्याच्या इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो. इफेक्टमध्ये गेल्यानंतर रिप्लेस कलर या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथून तुम्हाला न्यू कलरला क्लिक करायचं आहे. इथून कोणत्याही कलरमध्ये तुमचे बॅकग्राऊंड चेंज होऊन जाईल मित्रांनो. ब्ल्यू, पिंक, रेड, येल्लो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही कलरमध्ये चेंज करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने हे बघा मित्रांनो, कोणत्याही याच्यामध्ये चेंज करू शकता. ऑरेंज पण करू शकता, रेड पण करू शकता मित्रांनो, पिंक पण करू शकता, ब्ल्यू पण करू शकता, स्काय ब्ल्यू पण करू शकता मित्रांनो, ग्रीन पण करू शकता. अशा पद्धतीने या व्हिडिओचं बॅकग्राऊंड हे तुम्हाला हे रिप्लेस झालेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओचे बॅकग्राऊंड चेंज करू शकता मित्रांनो. त्यासाठी तुम्हा चला तर मी पिंकचा ऑप्शन क्लिक करून घेतो मित्रांनो. पिंक कलर निवडतो इथून, नाहीतर रेड घेतो. अशा पद्धतीने रेड घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सिंपली हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. थोडी सेटिंग बिघडलेली वाटतं मित्रांनो, एक मिनिट. परत त्याच ऑप्शनमध्ये जायचं आहे. फेदर थोडा कमी करून घ्यायचा मित्रांनो, असा वाढून घ्यायचा आहे मित्रांनो थोडा. अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. याचे रिझोल्युशन हे तुम्हाला 1080 राहू द्यायचे आहे मित्रांनो. 1080 राहू दिल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, व्हिडिओ हा सिंपली एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. या मटेरियलची सर्व मटेरियल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देणार आहे. XML फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनललाच मिळेल मित्रांनो. त्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय बाय.